हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग टू डे वी विल लर्न सब्जेक्ट मराठी अँड आवर टॉपिक इज लेसन नंबर एटीन आठवडी बाजार लेसन नंबर अठरा आठवडी बाजार आठवडी बाजार, बाजार, बाजार ही जी संकल्पना आहे ती कुठे आपल्याला जास्त पाहायला मिळते गावाकडे आपण जिथे राहतो आपण मुंबई शहरामध्ये राहतो राईट आपल्याकडे असा आठवडी बाजार हा प्रकार खूप कमी पाहायला मिळतो परंतु गावाकडे हा प्रकार जास्त असतो तुम्ही कधी आठवडी बाजारात गेला आहात का जसं की आपण जिथे राहतो भांडूपमध्ये तिथेसुद्धा आठवडी बाजार भरतो जसं की गुरुवारचं मार्केट असतं काही काही ठिकाणी बुधवार मार्केट असतो अशा प्रकारे तर या आठवडी बाजारामध्ये काय काय वस्तू मिळतात त्या तुम्हाला तर माहीत असतील जसं की भाजीपालापासून वेगवेगळे कपडे वगैरे सगळ्या वस्तू आपल्याला एका ठिकाणी एका बाजारात मिळतात बरोबर तर हा जो आठवडी बाजार आपल्याला या पाठामध्ये बघायचा आहे हा कोणत्या ठिकाणचा आहे गावाकडे गावाकडे आठवडी बाजार कशा प्रकारे भरतो याची माहिती या, या पाठामध्ये दिलेली आहे प्रथम काय करणार आहे मी हा लेसन वाचून घेणार आहे आणि तुम्ही शांतपणे ऐकायचं आहे ऐका म्हणा ओके हा आमचा गाव ही आमच्या गावची टेकडी टेकडीच्या बाजूला ओढा आहे टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे तिथे आठवडी बाजार भरतो भाज्या विकणारे ओळीत बसतात सई आईबरोबर बाजारात गेली कांदे बटाटे टमाटे पालक घेतला दोघी बाजारात फिरल्या फुले घेतली फुगे घेतले पेढे घेतले दोघी घरी परत निघाल्या म्हणजेच या आठवडी बाजारामध्ये काय काय वस्तू मिळतात एकंदर आपल्याला याच्यातून माहिती मिळते तर काय सांगितलेलं आहे बघा हा आमचा गाव ही आमच्या गावची टेकडी म्हणजे हा आमचा गाव आहे तिथे ही एक टेकडी आहे आणि टेकडीच्याच बाजूला एक ओढा सुद्धा वाहतोय आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी ओढ्याच्या बाजूला एक छोटंसं मैदान आहे तिथे काय होतं आठवडी बाजार म्हणजेच आठवड्यातून एक दिवस कोणताही एक दिवस असेल तर त्याला म्हणतात आठवडी बाजार तर आठवड्याच्या एका दिवशी हा आठवडी बाजार भरतो याच्यामध्ये काय काय येतात भाज्या विकणारे ओळीत बसतात तर एक मुलगी आहे साई तुमच्यासारखीच ती काय केलेली आहे आईबरोबर आपल्या बाजारात गेलेली आहे त्यांनी काय घेतलं दोघींनी कांदे बटाटे टमाटे पालक म्हणजेच वेगवेगळ्या भाजीपाला घेतलेला आहे आणि त्याचबरोबर त्या दोघी बाजारात खूप फिरल्या येताना त्यांनी फुले घेतली सईसाठी फुगे घेतले आणि पेढेसुद्धा घेतले खाईसाठी आणि दोघी परत निघाला म्हणजेच अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू जसं की खाण्याच्या वस्तू असतील भाजीपाल्याच्या वस्तू असतील किराणा सामान असं सा, ह्या सगळ्या वस्तू काय होतात आठवडी बाजारामध्ये एकत्र मिळतात यालाच काय म्हणतात आठवडी बाजार आता काय करायचं आहे तुम्हीसुद्धा या पाठाची काय करायचं आहे रीडिंग प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करायचे ओके आपण एकदा परत रिपीट करूया हा आमचा गाव ही आमच्या गावची टेकडी टेकडीच्या बाजूला ओढा आहे टेकडीच्या पायथ्याशी छोटेसे मैदान आहे तिथे आठवडी बाजार भरतो भाज्या विकणारे ओळीत बसतात सई आईबरोबर बाजारात गेली कांदे बटाटे टमाटे पालक घेतला दोघी बाजारात फिरल्या फुले घेतली फुगे घेतले पेढे घेतले दोघी घरी परत निघाल्या ओके स्टुडंट्स आलं सगळ्यांच्या लक्षात तर या पाठाचं काय करायचं आहे वाचन सराव करायचं आहे आणि दिलेले क्वेश्चन आन्सर्स मराठी नोटबुकमध्ये कंप्लीट करायचे आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय